सालगरे ग्राम पंचायत निवडणुकीत सत्ताधारी पॅनलच्या सर्व उमेदवारांचे अर्ज दाखल। सरपंच आणि सदस्य पदाच्या इच्छुक उमेदवारांचे 36 अर्ज दाखल झालेले आहेत। सलगरे गाव हे तालुक्यातील मोठी लोकसंख्या असलेली ग्रामपंचायत असल्याने आज या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीवर सर्वांचं लक्ष लागलंय। शेतकरी ग्राम विकास पॅनलची गेले 20 वर्ष झाली एकती सत्ता या ग्रामपंचायत निवडणुकीत तानाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली सरपंच आणि सदस्य पदाच्या इच्छुक उमेदवारांचे 36 अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत। काही जागांवर बिनविरोध करण्यासाठी विरोधकांच्या सोबत चर्चा सुरू आहेत। सलगरे ग्रामपंचायतीमध्ये 20 वर्ष सत्ता असल्यानं जिल्हा परिषद पंचायत समिती निधीतून गावात विकास डोंगर उभा केलाय। यामुळे मतदार हे सत्ताधारी पॅनल सोबत असल्याचा विश्वास तानाजी पाटील यांनी व्यक्त केलेला आहे। सलगरे ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक जाहीर झालेली आहे। अर्ज भरण्याची प्रक्रिया चालू आहे। सलगरमध्ये शेतकरी ग्राम विकास पॅनलच्या माध्यमातून 36 ग्रामपंचायतीचे अर्ज या ठिकाणी आम्ही आज अखेर भरलेले आहेत। सलगरे गावामध्ये जर बघितलं तर गेली 20 वर्ष आमच्या शेतकरी ग्राम विकास पॅनलच्या माध्यमातून सत्ता आहे आणि या सत्तेच्या माध्यमातून गेल्या 20 वर्षामध्ये बरीचशी मोठी चांगली आणि लोकांच्या हिताची विधायक कामं केलेली आहेत। जन्माला येणाऱ्या मुलापासून वयोवृद्ध माणसापर्यंत ज्या ज्या काही गोष्टी करतील तो करण्याचा प्रयत्न या ठिकाणी सलगर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आपण या ठिकाणी केलेला आहे। या सगळ्या गोष्टी करत असताना जिल्हा परिषद अध्यक्ष जयश्री पाटील असतील यांच्याही विकास निधीतून बरासा फार मोठा निधी सलगर गावामध्ये आणलेला आहे। आणि खास करून म्हटलं तर प्राथमिक आरोग्य केंद्र PHC या सलगरे गावाला नव्हती, त्याचा सातत्याने पाठपुरा करून 10 कोटीचा निधी आणून या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र अंतिम टप्प्यात आलेलं आहे। त्याचबरोबर ग्रामीण भाग म्हटलं की शेतकऱ्याशी निगडीत भाग असतो आणि त्याच्यामध्ये जनावरांनासुद्धा त्या ठिकाणी पशुवैद्यकीय दवाखान्याची निर्मिती झालेली आहे। 2 जागाही मंजूर झालेल्या आहे। 1.5 कोटीचा निधी त्या दवाखान्याला मिळालेला आहे। त्याचबरोबर जल जीवन मिशन या योजनेच्या माध्यमातून 2.72 कोटी निधी मंजूर होऊन उर्वरित पाण्याची स्कीमसुद्धा मोठ्या आणि चांगल्या प्रमाणामध्ये चालू आहे। गावामध्ये जवळ 40 वर्षामध्ये जेवढा निधी आला नाही तेवढा 5 वर्षामध्ये निधी आणून या ठिकाणी गावाचं कामकाज गावाचा विकासाचा कायापालट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। त्याचबरोबर कोरोनाच्या कालावधीमध्ये सुद्धा या ठिकाणी ऑक्सिजन बेडचं ग्रामपंचायतीच्या मालकीचं 30 बेडचं हॉस्पिटल काढून एक वेगळा आदर्श सांगली जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये या सलगरे ग्रामपंचायतीनं करून दिलेलं आहे आणि त्याच्यामधूनच या ठिकाणी आदर्श सरपंच महाराष्ट्र शासन पुरस्कार आपणाला या ठिकाणी मिळालेला आहे। या सगळ्या गोष्टी करत असताना आमच्या ह्या विभागामध्ये खंड्रावण असतील, वसंत बापू आहेत, अनिलदादा आमटून आहेत, यांच्या बऱ्याचशा मदतीनं प्रयत्नांनं या ठिकाणी सलगरे गावामध्ये फार मोठं विधायक आणि विकासात्मक काम केलेलं आहे। त्यामुळं येणाऱ्या ग्रामपंचायतीला सत्ता ही आमची 100% येणार आहे याच्यामध्ये तिळ मात्र शंका राहणार नाही। विरोधकांच्या बाबतीमध्ये सुद्धा जर तिने त्यांच्या कुवतीप्रमाणे जर मागणी केली तर तडजोड किंवा बिनविरोध करण्याच्या दृष्टीने सुद्धा आपला या ठिकाणी प्रयत्न राहणार आहे। पण आवाजा सवा जर जागा मागितल्या तर त्या काही गोष्टी घडल्या जाणार नाहीत आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी बिनविरोधचा सुद्धा प्रयत्न आपला नक्की असणार आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सलगरे।